आज आपल्या सगळ्यांनाच कोरोना विषाणूबद्दल माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का, कोरोना हा विषाणू 1964 साली शोधण्यात आला होता. झालं असं की ज्या संशोधक बाईने तो शोधला होता त्यांच्यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. त्यावेळी कुणालाही माहीत नव्हतं की पुढे जाऊन हाच विषाणू अख्ख्या जगात थैमान घालणार. या संशोधक बाईचं नाव होतं डॉक्टर जून अल्मोडा. त्या स्कॉटलँडच्या होत्या. 1964 साली त्यांनी लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत या नवीन विषाणूचा शोध लावला. डॉक्टर अल्मोडा यांनी कोरोना विषाणूचा शोध कसा लावला याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यापूर्वी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती. डॉक्टर जून अल्मोडा कोण होत्या? अल्मोडा यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1930 साली स्कॉटलँडच्या ग्लास्को येथे झाला. त्यांचे वडील बस ड्रायव्हर होते. त्या शाळेत हुशार होत्या, पण फक्त घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना वयाच्या 16 वर्षी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पुढे त्यांना ग्लास्गो रॉयल इन्फर्मरी मधील प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. काही काळ नोकरी केल्यानंतर त्या लंडनला गेल्या. लंडनमध्ये त्यांची व्हेनेझुएलाच्या एका कलाकाराशी ओळख झाली. दोघांनी लग्न केलं आणि ते कॅनडाला गेले. कॅनडाच्या ऑटोरियो कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अल्मोडा यांनी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप टेक्निशियनची नोकरी मिळवली. त्या काळी कॅनडात संशोधनासाठी कॉलेज डिग्रीची गरज नसायची, म्हणून अल्मोडा यांना शिक्षण नसूनही संशोधन करता आलं. त्यांनी तोवर माहिती नसलेला विषाणू संरचनेवर काम केलं. कोरोना विषाणूचा शोध. कॅनडात संशोधन केल्यानंतर अल्मोडा लंडनला परतल्या. तेथे त्यांनी डॉक्टर डेव्हिड टायरेल यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. डॉक्टर डेव्हिड टायरेल हे UK कॉमन कोल्ड रिसर्च सेंटरचे प्रमुख होते. सर्दी आणि त्याच्या निगडीत विषाणूचे संशोधन करण्यासाठी कॉमन कोल्ड रिसर्च सेंटरची स्थापना केली होती. संशोधनासाठी वेगवेगळ्या लोकांच्या नाकातील मळाचे नमुने घेण्यात आले होते. त्या नमुन्यांमधून नवीन विषाणूचा शोध घेण्यात यश मिळालं होतं. हे करत असताना एकदा एका लहान मुलाकडून मिळालेल्या नमुन्यात अभ्यास करत असताना अडचण आली, म्हणून डेव्हिड टायरेल यांनी तो नमुना परीक्षणासाठी अल्मोडा यांच्याकडे पाठवला होता. अल्मोडा यांनी या नमुन्यात असलेल्या विषाणूचा अभ्यास केला आणि त्याची छायाचित्र मिळवली. आज ज्याला आपण कोरोना म्हणतो त्याचं वर्णन करताना अल्मोडा म्हणाला की हा विषाणू शीतज्वरासारखा वाटतो, पण तो शीतज्वराहून वेगळा आहे. अल्मोडा यांनी कोरोना विषाणू शोधण्यासाठी सहज व सोप्या अशा इम्युन इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा वापर केला, म्हणजे IEM. विषाणू ओळखण्यासाठी आणि संशोधनासाठी IEM वापर केला जायचा. अल्मोडा या IEM वापर करणाऱ्या पहिल्या काही संशोधकात मोडतात. या संशोधनातून हा नवीन विषाणू आहे हे सिद्ध झालं. डेव्हिड टायरेल सेंट थॉमस हॉस्पिटलचे प्रमुख थॉमस वॉटरसन आणि स्वतः जून अल्मोडा यांनी मिळून नव्या विषाणूला कोरोना हे नाव दिलं. कोरोनाच का? कोरोना हा क्राउन शब्दातून घेण्यात आला आहे. या विषाणूवर असलेल्या मुकुटासारख्या रचनेमुळे त्याला हे नाव मिळालं. दुर्दैवाने या संशोधनाला तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही व मान्यताही मिळाली नव्हती. अल्मोडा यांनी घेतलेली छायाचित्रे कोणत्याही नव्या विषाणूची छायाचित्रे नसून शीतज्वराच्या इन्फ्लुएंझा विषाणूचीच चित्रे असल्याचा दावा करण्यात आला. हे फोटो पहा. पुढे संशोधनानंतर 2 वर्षानंतर अल्मोडा यांचं संशोधन आणि त्यांनी घेतलेली छायाचित्रे ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केली. तर मित्रांनो, आज जो कोरोना जगभरात धुमाकूळ घालत आहे, आपण त्याची उत्पत्ती व त्याला दिलेले नाव याच्याबद्दल माहिती जाणली. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढील येणाऱ्या रोचक व्हिडिओसाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.
आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.